एका रात्री 2:30 स्टेशन जवळ एक गरोदर महिला स्माईल प्लस सोशल फाउंडेशनच्या योगेश मलखारे यांना दिसली. या महाराष्ट्रामध्ये किंबहुना जिथे जिथे योगेश मलखारे फिरतात आणि जिथे जिथे त्यांना रस्त्यावर फिरणारे भटके वेडे दिसतात, त्या वेड्यांची विचारपूस करून त्यांना मायेचं घर देण्याचं काम योगेश मलखारे करतात. सगळ्यात पहिल्यांदा आपण हा व्हिडिओ बघणार आहोत ज्यावेळेस योगेश दादांना ही गरोदर महिला पुणे स्टेशनवरती भेटली. जवळजवळ ती 7-8 महिन्याची गरोदर होती आणि तिच्यावर काय प्रसंग आला असेल काय काहीच माहीत नाही, ती कुठली आहे हे सुद्धा माहीत नाही. परंतु अवघडलेल्या स्थितीमध्ये अत्यंत मोठं पोट घेऊन ती इकडे तिकडे फिरत होती, खाण्यापिण्याचे हाल, त्याच्यामध्ये मध्ये कोरोना येऊन गेला. म्हणजे एकंदरीत जर स्थिती बघितली तर अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये ही महिला होती. आणि आज या महिलेला जुळी बाळं झाली आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी. काय कर्मसिद्धांत आहे माहित नाही, काय नियतीचा खेळ आहे माहित नाही, काय कोणाचे ऋणानुबंध आहेत माहित नाही. पण सध्याच्या काळात खरं सांगायचं तर संत म्हणजे भगवे कपडे घातलेले कोणी नाही. तो संत म्हणजे ही मंडळी आहेत की जी ग्राउंड लेवलला जाऊन कामं करतात. योगेश मलखारे हा त्यातलाच एक व्यक्ती आहे ज्यानं त्या बाईचं तर जीवन वाचवलंच, पण त्याचबरोबर त्या तिच्या पोटी जन्माला आलेल्या 2 जुळ्या बाळांचं जीवन देखील वाचवलं. आपण ती कर्मकहाणी पाहूयात आणि ही कर्मकहाणी त्या बाईची तुम्ही पूर्ण पहा आणि शेवट मात्र पाहायला विसरू नका, जरूर पहा. नमस्कार, जय हिंद. आपण आता रात्री 2:30 पुणे स्टेशन या हद्दीमध्ये, बनगार्डन पोलिसांच्या हद्दीमध्ये ही महिला व्यवहार संस्थेत फिरते माहिती मिळाली होती. तू बसू नको, आपल्या जायचं, चल. आता आमच्यासोबत मॅडम आहेत, मॅडम सहकार्य केलं. प्लीज हा व्हिडिओ शेअर करा. या महिलेला महिलेचं घर कुठे मिळते का आपण जर शेअर केलं तर महिलेपर्यंत घरापर्यंत आपलं पोहोचता येईल. प्लीज व्हिडिओ शेअर करा. जरी महिला कोणाची असेल तर आपल्याला घरापर्यंत पोहोचता येईल. पाहिलं या अशा स्थितीमध्ये ही स्त्री त्यांनी दवाखान्यामध्ये ऍडमिट केली आणि आज तिला जुळं अपत्य झालंय आणि तिच्याशी माझा व्हिडिओ कॉल झाला. योगेश भाऊंनी मला तिला व्हिडिओ कॉल लावून दिला. यावर ती काय म्हणते की दादा तुम्हाला मी मुलगा सांभाळायला देईन आणि मुलगी योगेश दादांनी सांभाळायची आहे. पहा बर कसले थे ऋणानुबंध. माहित नाही यथावकाश कायदेशीर प्रक्रिया होईल, परंतु या दोन्ही बाळांची जबाबदारी जमलं तर मी नक्की घेणार आहे. अर्थातच यासाठी योगेश मलखारे आणि स्माईल प्लस सोशल फाउंडेशन यांचे उपकार आहेत अशा वेड्यांवरती. यांच्या कार्याचा गौरव करावा तेवढा थोडा आहे आणि म्हणून बस तुमच्या सर्वांचा आशीर्वाद या 2 छोट्या बाळांच्या मागे राहू द्यात, कारण ते कमी वजनाची झाल्यामुळं त्यांना इन्क्युबेटरमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. ही व्हिडिओ क्लिप, याला आवाज नाही आहे, कारण हा व्हिडिओचा जो व्हिडिओ कॉल केला होता तो स्क्रीन रेकॉर्डर असल्यामुळे त्याला आवाज नाही आहे, त्यामुळे मी तो स्क्रीन रेकॉर्डर सुद्धा हा टाकतोय. पहा तर अशा पद्धतीच्या जाणीवा हा प्रत्येकामध्ये निर्माण व्हाव्यात या हेतूने खरं तर हा व्हिडिओ केलाय. योगेश दादा काय करतात, मी काय करतो, याही पेक्षा महत्वाचं आहे की तुमच्या जीवनामध्ये अशा प्रकारे जर तुम्हाला मदत कोणाला करता आली तर तुम्ही जरूर करावात आणि त्यासाठी हा व्हिडिओ केलाय. आम्ही काय करतो हा आमच्या सांगण्याचा किंवा आमच्या कार्याचा मोठेपणा अजिबात नाहीये, तर तुम्ही देखील तुमच्या घासातला घास अशा प्रकारच्या सामाजिक संस्थांना किंवा तुमच्या भोवताली कोणी जर अशा पद्धतीची लोक असतील, गरीब असतील किंवा शैक्षणिक इच्छुक असतील आणि त्यांच्यासाठी काही करता आलं तर तुम्ही जरूर करावं, या हेतूने हा व्हिडिओ खरं तर टाकलेला आहे. पुन्हा भेटूया, तोपर्यंत मी आनंद पिंपळकर आनंदी वाचतो हे फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनल फॉलो करा, सी फर्स्ट करा. भेटूयात पुन्हा.